मला नाही, आपण सर्वजण अनेक वर्ष जुन्या गोविंदांना राहतो. आता काल एक मोर्चा झाला, त्याच्यामध्ये गालबोट लागण्याचा प्रकार झाला, काही दुकानांची तोडफोड झाली. कशा पद्धतीने बघता आपण सोलापूरच्या या सगळ्या वातावरणाचे बिघडण्याचा प्रयत्न करत आहे? सोलापूर हे गेल्या 8-9 वर्षामध्ये शांत आहे. आता कालचा जो प्रकार झाला त्याचा पोलीस तर इन्व्हेस्टिगेट करतील, पण ते कसा झाला, कुणी केला, तीही माहिती मिळवली जाईल. मला वाटतं हे आपल्या शांततामय अशा प्रकारच्या सोलापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही. आणि त्या जे काही कोणी असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सोलापूर हे आपलं शांततेच्या दृष्टीनं आता नावाजलेलं आहे, आणि त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. सोलापुरात म्हणजे कुठेतरी एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, कारण आगामी काळात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका येतात, तर भाजपकडून काही असे कृत्य केले जात आहे की जातीय तेढ निर्माण करून एक धर्माची राजनीती करण्याचा प्रकार चालू आहे का सोलापुरात किंवा महाराष्ट्रात? कुणी करू नये अशा प्रकारे धर्म आणि जात ह्याच्यावरचा जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे करत असतील त्याचा मी निषेध करतो, पण हे कुणी करू नये. नितेश राणे आणि तेलंगणाचे आमदार आहेत भाजपचे राजासिंह ठाकूर, या दोघांवरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. चितावणीपूर वक्तव्य जे आहे ते त्यांनी केलेलं आहे मुस्लिम समाजाबद्दल असेल किंवा एकंदरीत प्रक्षोभक भाषण त्यांनी या सगळ्या मेळाव्यात केलं, तर सत्ताधारी पक्षाचे आमदार अशा पद्धतीची भाषणं करतात हे कितपत योग्य आहे, आपण काय सल्ला? ते योग्यच नाही आहे, पण ते त्यांनी समजलं पाहिजे. आणि शांतता बिघडवण्याचं काम त्यांनी कोणी करता कामा नाही, ह्या प्रकारे समाज पुढे जाऊ शकणार नाही. पुण्यामध्ये शरद मोहोळची हत्या झाली, त्या खरं तर कुख्यात गुंड म्हणून त्याचं सगळीकडे म्हटलं जातं. मात्र या कुख्यात गुंडाचं स्तुतिसुम्न जे आहेत ती पी राजासिंग करतायत, त्याचं कौतुक करतायत. तो केवळ हिंदू होता म्हणून त्याची हत्या झाली, गोरक्षक होता म्हणून त्याची हत्या झाली, अशा पद्धतीचं विधानं केलं जातं. आपण त्या काळात खरं तर गृहमंत्री आणि लोकसभेच्या कामात होता, नितीन देशमुख 2012 त्या सगळ्या त्याचा गुंडाचा त्या कशा पद्धतीने होता म्हणून त्या सगळ्या. नाही, पण हे गुंड प्रवृत्तीची माणसं कधी समाजामध्ये टॉलरेट करता कामा नये. पोलीस त्याची बरोबर योग्यता लावतात आणि लावली पाहिजे त्यांनी देखील, पण ह्या समाजामध्ये धार्मिक वृत्ती वाढवता वाढवता अधार्मिकतेकडे जाण्याची जी प्रवृत्ती आहे तीही जरा तपासली पाहिजे. आणि म्हणून सर्वधर्म आत्ता लोकांना कळलं पाहिजे की सर्वधर्म समभाव अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून खरं म्हणजे ह्या प्रभू रामचंद्राच्या 22 तारखेचा प्रतिकाचा दिन आहे, त्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारे असं होता कामा नये. कारण तो सब काय जे करतात ते आता प्रभू रामचंद्राची ती प्रतिष्ठापना आहे ते होऊन जाऊ देत, त्याच्याकरता हे सगळं गोंधळ कशाला घातला पाहिजे. साहेब, वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे तो रद्द करण्याच्या मागणी ती प्रमुख मागणी काल होती आणि सर्वत्र ही मागणी केली जाते. ते वक्फ बोर्डाचा कायदा हा संसदेने आणि असेंब्लीने हा केला पाहिजे, बाकीच्यानं कोणाला अधिकार नाही आहे. केवळ पाकिस्तानमध्ये जे गेलेले मुस्लिम आहेत त्यांच्या जमिनींचं संरक्षण व्हावं म्हणून काँग्रेसनं हा कायदा आणला होता अशी तिथे टीका केली जाते. चाचा निर्णय आणला कायदा असं काय केलं, हे कोणी कसं काय बोलतात, त्यांच्या तोंडाला कोण हात लावायचं. काल जे त्यांच्या दरम्यान जी दगडफेक झाली त्या दगडफेकीदरम्यान भाजप आमदार जयकुमार देशमुख तिथं स्वतः उपस्थित होते, त्यांच्या डोळ्या देखत ही म्हणजे दगडफेक झाली, किरकोळ जरा नुकसान झालं. पण ते भाजप आमदार लोकप्रतिनिधी असताना उपस्थित असताना ही दगडफेक होती आहे, कितपत योग्य योग्यच नाही आहे ना, ते कितपत योग्य म्हणण्याचा प्रश्नच नाही, योग्यच नाही आहे ते. कारण अशा प्रकारे अशांतता बिघडवून कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना जीवचणं आणि अशा प्रकारचं काम करणं हे ह्या देशाला आणि त्या संस्कृतीला देखील मान्य नाही. एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क.